भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत भारत कसा घडवावा भारत कसा असावा यामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो फक्त शब्द नाही तर आमच्या देशानं आपल्या देशानं स्वीकारलेली भूमिका आहे ती म्हणजे धर्मनिरपेक्षता एकोणीसशे शहात्तरलाच बेचाळीसाव्या घटनादृष्टीनं हा धर्मनिरपेक्षता शब्द संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आला आणि असं म्हटलं जातं की हा घुसडला गेलेला आहे तर बंधूंनो हा संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जर एकोणीसशे शहात्तरला जरी आ आला असला तरी संविधानातील आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस या दरम्यान तो आधीपासूनच आहे काय आहे हे संविधानाची धर्मनिरपेक्षता मूल्य काय कसा धर्मनिरपेक्षता भारत घडवायचा आहे म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये सेक्युलर असा शब्द असणाऱ्या या सेक्युलर हा असा शब्द आहे आणि त्याचे तीन अर्थ होतात पहिला अर्थ म्हणजे निधर्मी दुसरा अर्थ सर्वधर्म संभाव आणि तिसरा अर्थ धर्मनिरपेक्षता आपल्या देशाच्या संविधानानं काय स्वीकारलं निधर्मी स्वीकारलं नाही आहे सर्व धर्मसंभावसुद्धा स्वीकारलेला नाही आहे तर आम्ही धर्मनिरपेक्षता हे मूल्य स्वीकारलेलं आहे याचा अर्थ काय बऱ्याच वेळेला याबद्दल खूप चुकीच्या पद्धतीनं मांडणी धर्मनिरपेक्षतेची होत असते सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या देशात तुम्हाला तुमचा धर्म आहे तो असू शकतो कुणाला नसेल नसूही शकतो तुम्हाला वाटलं तुमच्या धर्माचं आचरण करायचं आहे करा त्या धर्माच्या असणाऱ्या देवावर विश्वास ठेवायचा आहे ठेवा श्रद्धा बाळगायची आहे बाळगा उपासना करायची आहे करा ही सगळी तुमची स्वातंत्र्य आहेत तुम्हालाच वाटलं की त्या धर्मात राहून मला श्रद्धा नाही बाळगायची उपासना नाही करायची विश्वास नाही ठेवायचा नका ठेऊ कुणाला जर वाटलं माझा धर्म आज मला बदलायचा आहे बदलू शकताय कुणाला वाटलं की होता तो पहिला चांगला होता तो परत घ्यायचा आहे घेऊ शकताय धर्माबाबत जे काही करायचं आहे हे सगळं तुम्ही ठरवणार की स्वतःची स्वातंत्र्य असतील ते तुमचे अधिकार असतील पण देशाला कोणताही धर्म असणार नाही हे म्हणजे धर्मनिरपेक्षता आता खूप सोप्या पद्धतीनं अजून सांगतो समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे कलेक्टर आहात तुमच्या घरामध्ये कोणत्या देवाची पूजा करायची किंवा नाही करायची तुम्ही नमाज पठांग करताय की नाही करताय तुम्ही बुद्ध वंदना घेताय की नाही घेताय तुम्ही प्रेयर करताय करता की नाही करताय हे विचारण्याचा अधिकार तुमच्यापैकी तुम्हाला कुणाचा कुणाला अधिकार आहे का तुमच्या घरात तुम्ही हे करताय की नाही करताय विचारण्याचा याचं उत्तर तुम्ही व्हिडिओ बघत असताना म्हणाल की नाही ते आमचे अधिकार आहेत आमचे स्वातंत्र्य आहेत आम्ही ठरवू की नमाज पटंग करायचं की नाही करायचं पूजा करायची की नाही करायची आरती करायची की नाही करायची प्रेयर घ्यायची की नाही घ्यायची बुद्धवंदना घ्यायची की नाही घ्यायची हे तुम्ही ठरवणार स्वतःचं तुम्ही ठरवणार इतर कुणाचाही विचारण्याचासुद्धा प्रश्न नाही कारण ते तुमच्या घरात चालू आहे आता तुम्ही आलेला आहात केबिनमध्ये कुठल्या जिल्हाधिकारी असलेल्या केबिनमध्ये आणि तिथं तुम्ही बुद्धवंदना घ्यायला लागला आहे तिथं तुम्ही येऊन प्रेयर करायला लागला आहे तिथं तुम्ही येऊन नमाज पठन करायला लागलाय तिथं येऊन तुम्ही वेगवेगळ्या आरत्या घ्यायला आहे चालेल का तुमचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही म्हणाल नाही कारण व्यक्ती तीच पण जागा वेगवेगळे आहेत दोन्ही तुम्ही तुमच्या घरामध्ये हे सगळं करू शकताय की तुमची व्यक्तीचे स्वातंत्र्य आहेत वैयक्तिक स्वातंत्र्य आहेत पण सार्वजनिक ठिकाणी आल्यानंतर सरकारी कार्यालयामध्ये आल्यानंतर तुमचा रोल बदललेला असेल व्यक्ती तीच असली तरी देशाबाबत असणाऱ्या भूमिका वेगळ्या बदललेल्या असतील त्या ठिकाणी ते चालणार नाही धर्मनिरपेक्षता मूल्य असं आहे ते म्हणतं की तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य आहेत तुम्ही तुम्ही पाळू शकताय पण ज्या वेळेला तुम्ही भारतीय म्हणून असाल त्यावेळेला तुमचा धर्म तुमची उपासना तुमचं विश्वास श्रद्धा या सगळ्याचे स्वातंत्र्य ही व्यक्तिगत असं का बरं हे धर्मनिरपेक्षतेचं मूल्य आणलं असेल सरकारी कार्यालयामध्ये सरकारी व्यवस्थेमध्ये धर्माचा संबंध येणार नाही असं का बरं या मूल्यामध्ये सांगितलं असेल मी आणखी एक उदाहरण देतो समजा मी हिंदू आहे आणि माझ्या घरासमोरच्या एखाद्या मुस्लिम माणसानं माझ्यावर अन्याय केला आहे अत्याचार केला आहे त्यानं मला मारहाण केली तर मी पहिल्यांदा काय करणार तर मला न्याय मिळावा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाणार पोलीस स्टेशनमध्ये जात असताना दरवाज्याच्या बाहेरूनच मला दिसायला लागलं आहे की समोर बसलेला पोलीस अधिकारी त्याच्या काचेच्या खाली टेबलच्या काचेच्या खाली मक्काचा फोटो आहे त्याची दाढी वाढलेली आहे त्यानं टोपी घातलेली आहे आणि मला बाहेरनं समजा लागले की हा समोरचा असणारा पोलीस अधिकारी मुस्लिम आहे माझ्या मनात येणारा पहिला प्रश्न कुठला असेल माझ्या मनात पहिल्यांदा येणारा प्रश्न माझ्या मनात असणारी भी भीती ही असेल मला की मला न्याय मिळणार आहे की नाही कारण माझ्यावर ज्यांना अत्याचार केला आहे तोसुद्धा मुस्लिम आहे आणि मी ज्याच्याकडे न्याय मागायला निघालो आहे तोसुद्धा मुस्लिम आहे मी त्याच्यासोबत न बोलतासुद्धा माझ्या मनात ही भीती तयार होईल की समोरचा व्यक्ती मुस्लिम आहे मला न्याय मिळेल की नाही आता थोडंसं उलटं करूयात मी मुस्लिम आहे माझ्यावर समोरच्या हिंदू माणसानं अत्याचार केला मारहाण केले मी पुलीस स्टेशनमध्ये जात असताना दरवाज्याच्या बाहेर नस बघतोय तर पी आयच्या पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या टेबलच्या काचेखाली वेगवेगळ्या देवांचे फोटो दिसत आहेत वरती देवांचे फोटो दिसत आहेत त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या गंडे दिसत आहेत नाम दिसतोय माझ्या मनात येणारा पहिला विचार हा असेल की मला न्याय मिळणार की नाही आणि भारताचं संविधान हे शाश्वती देतं की कोणत्याही माणसाला या देशामध्ये भीती असता कामाने यंत्रणेबाबतची त्याला न्याय मिळेल ही शाश्वती असायला पाहिजे म्हणून धर्माचा भाग हा राज्यव्यवस्थेपासून वेगळा ठेवला गेलेला आहे आणि हा वेगळं ठेवणं गरजेचं आहे पण आज घडोघडी प्रत्येक वेळेला क्षणोक्षणी आपण या धर्मनिरपेक्षता मूल्याचं उल्लंघन करतो आहे वेगवेगळ्या शासकीय यंत्रणामध्ये धर्माचा धर्माचा घुसखोरी वाढते आणि ही सगळ्या धर्माची घुसखोरी बंद करणं आणि भारतीय म्हणून कार कारभार चालवणं हे आपलं प्रथम कार काम असेल या बाबतीमध्ये धर्म हा तुमची वैयक्तिक बाब आहे आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही फर्स्ट आणि लास्ट इंडियन आहात ही भूमिका जागृत ठेवावी लागेल सध्या धर्मनिपेक्षतेच्या बाबतीत त्याच्यापासून त्याच्यापासूनसुद्धा उलटा प्रवास करत असताना या देशामध्ये काही लोक एका धर्माचं राष्ट्र असायला पाहिजे म्हणून प्रचार प्रसार करताना दिसत आहेत माझं त्यांना आव्हान असेल की ज्या धर्माचं तुम्हाला राष्ट्र बनवायचं आहे मग कुणीही असेल ते हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील त्यांना जर वाटत असेल की हिंदू राष्ट्र बनावं कुणाला वाटत असेल बौद्ध राष्ट्र बनावं कुणाला वाटत असेल मुस्लिम राष्ट्र बनावं असं वाटत असेल ना प्रत्येकांना तर माझी त्यांना सगळ्यांना गळकळीची विनंती आहे की या देशातील शेवटचा माणूस हिंदू बनावा यासाठी तुम्ही काम करा या देशातील शेवटचा माणूस बौद्ध बनावा यासाठी तुम्ही काम करावा या देशातील शेवटचा माणूस मुस्लिम करा मुस्लिम बनावा यासाठी तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम करा ते तो अधिकारसुद्धा संविधान देतं जरी या देशात सगळीच्या सगळी लोकं हिंदू असतील तरी देश मात्र धर्मनिरपेक्षता असेल या देशात शेवटचा माणूस जरी बुद्धिष्ट असला घडला झाला तरी देश मात्र धर्मनिरपेक्ष असेल या देशात शेवटचा माणूस जरी मुस्लिम झाला तरी देश मात्र धर्मनिरपेक्ष असेल देश नावाची गोष्ट धर्मनिरपेक्ष व्यक्तीला धर्म असेल किंवा नसेल हा त्याचा वैयक्तिक बाब धर्म आणि राष्ट्र धर्म आणि राज्यव्यवस्था यांची गुंपण एकमेकांशी घालू नये आपण आजूबाजूला धर्माधिष्ठित असणारी राष्ट्रांची काय वाट लागलेली आहे काय लागते हे आम्ही बघत आलो आहोत आणि त्या मार्गावर जर आपल्या भारताला जायचं नसेल तर धर्मनिरपेक्षता मूल्याला समजून घेणं आणि आपल्या जगण्याचा भाग बनवणं खूपच महत्त्वपूर्ण आहे